कालच भारतीय जनता पार्टीचे राज्यसभेचे तीनही उमेदवार नाम शेष नामानी नाव घ्यायचं झालेलं डॉक्टर अनिलजी बोंडे, त्यानंतर केंद्रीय मंत्री पियुषजी गोयल आणि धनंजयजी महाडिक ह्यांचे भारतीय जनता पार्टीचे तीनही उमेदवार या ठिकाणी विजयी झालेले आहेत. आणि विशेष म्हणजे की धनंजयजी महाडिक हे एकूण उमेदवारांच्यापेक्षा सगळ्यात शेवटचे उमेदवार असलेले शिवसेनेचे संजय राऊत यांच्यापेक्षा 0.57 जास्त मतधिक्य घेऊन विजयी झालेले आहेत. आणि मला वाटतं की सगळ्याच आमदारांनी भारतीय जनता पार्टीला पार्टीवरती जो विश्वास दाखवला आहे हा खरं जे केंद्रामध्ये काम सुरू आहे नरेंद्र मोदीजींच्या माध्यमातून आणि याच्या आधी माननीय माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली जी जी कामं झाली याच्यावर विश्वास ठेवूनच या ठिकाणी मतदान केलेलं आहे. मी एवढंच सांगेल की 20 तारखेला विधान परिषदेची पण निवडणूक होणार आहे, आगे आगे देखो होता आहे क्या. राज्यसभेच्या निवडणुकाचं मतदान होतं आणि रात्री 2-3 वाजेला निकाल जाहीर झाला. त्या निकालामध्ये भारतीय जनता पार्टीच्या यशाचा गवगवात आला. माननीय श्री आमचे नेते माननीय विरोधी पक्ष नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली ही कालची एक निवडणूक प्रस्थापित झाली. त्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या गावगळ्या शेजाने 3 उमेदवार निवडून आले. माननीय श्री पियुषजी गोयल साहेब, माननीय अनिल बोंडे साहेब आणि धनंजय माडी साहेब या सगळ्या 6 उमेदवारांमध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना गावगळ यश मिळालेलं आहे. आणि या अपोजिट पार्टीच्या समोरचे नेते माननीय संजय राऊत यांना सर्वात कमी मतदान भेटून त्यांचा विजय घोषणा झालेली आहे. पण तो विजय म्हणता येणार नाही, तरी त्यांच्या या यशाला आमच्या भारतीय जनता पार्टीनं दाखवून दिलेलं आहे की माननीय संजय राऊत रोज उठतात, सकाळी उठ टीव्ही चालू केल्यानंतर समोर लोकांना दर्शन देतात आणि सगळं महाराष्ट्र राज्याची सगळी वायफोक